ह.म.बने तुम बने, ह.म.बने तुम बने। सकाळी सकाळी काय झालं, भोकाड बस राहिलं रे? अरे काय नाही, त्याला मोबाईल खेळायला दिला नाही म्हणून रडतोय। अरे अरे अरे, एवढ्याशा याच्यावरनं असं बाईमान सारखं मुळमुळ रडत बसतात का? अरे मर्दासारखा मर्दातून रडतो हा, मुलांनी रडायचं नसतंय। अरे पुरुषाच्या जातीला शोभत नाही रडणं। तुम्ही असं बोलतात जसं की तुम्ही कधी रडतच नाही। मग नाही, आपण कधीच रडलेलो नाही आजपासून। खोट, मला नाही बोलायचं कोणाशी। काय बोलग, तू काय आजपर्यंत कधी रडला नाही? अरे मर्दा सारखे मर्द, आपण रडायचं नसतं, दुसऱ्यांना रडवायचं असते। अरे पण असं नसतं, माणसाने रडलं पाहिजे। पण आपल्याला रडायला येतच नाही ना। आणि समजा रडवलं तर कस? बघा मग ट्राय करून। आजपासून कोणाला जमलं नाही, तुम्हाला जमते का बघा। आला मोठा, मी शिवर ताव मारतोय। तुला तर आता मी रडवतोच, बघ। असं काय झालं ते तर सांगा की नाही? नाही, मला आधी तुम्ही हे सांगा, आप्पा जे म्हणाले ते खरंय? काय बोलले आप्पा आपल्याविषयी? तू कधीच खरंच रडला नाहीयेस। नाही, मला रडवण्याचं काम तुम्हाला दिलंय का आप्पांनी? हो, म्हणजे आम्हाला ते असं वाटलं की आप्पा आमची खेचत आहेत म्हणून आम्ही चेक करायला आलो। मला सांगा, तुम्ही आजपर्यंत कधीच रडला नाहीये? नाही रडलो ना एंट्रीला। एंट्रीला जन्माच्या वेळेस? अरे तेव्हा सगळेच रडतात, पण नंतर कधीच रडला नाहीस। छे छे, पुरुषाने रडायचं नसत। असं काही नसतं, अरे पुरुष असला तरी सुद्धा माणूसच आहे ना। एक मिनिट, एक मला सांग, तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? अरेंज। हा, पण मग लग्ना आधी कधी प्रेमात वगैरे पडला नाही? हा पडलो ना, ती गेली आपल्याला सोडून। मग तेव्हा रडला अशी? ती रडली। मी म्हणलं ज्याच्यासाठी तुम्हाला सोडून चालली ना, ते बेन काय मला चांगलं माहितीये। महिन्याभरात परत रडत रडत येशील। आली ना रडत रडत। हा, आम्हाला म्हणते आपण घ्यायचं का जुळून? म्हणलं काय, तोपर्यंत आपलं दुसरं झांगाट चालू झालं। झंगाट? ते आपल्या गावाकडे लफड्याला झंगाट म्हणतात। जो माणूस प्रेमाला झंगाट किंवा लफड म्हणत असत, त्या माणसाकडनं प्रेमभंगानंतर रडण्याची काय अपेक्षा करणार? पण काय रे सुभान, तुझं कोणी वारलं तेव्हाही तू रडला नाही? माझं म्हातारं मेलं तेव्हा पण नाही रडलो मी। काय सांगतोय? हा, आता तोच मला म्हणला होता पुरुषानं कधी रडायचं नसतं। मग तू मेल्यावर तरी मी कशाला रडू? नाही रडू। अरे म्हणून असं कसं, माणसांनी रडायला हवं। हा, पण ती बाई माणसानं, पुरुष माणसानं रडायचं नसतंय। लागलं तर ना तुम्ही मला रडवून दाखवा। चॅलेंज सुभद्रा। असं कसं न रडणारा माणूस आहे हा? मला काय वाटतं माहितीये का म्हणणार, हा उजेडात रडणारा माणूस नाही, अंधारात रडणारा माणूस। अंधारात? अरे म्हणजे सिनेमा वगैरे बघताना माता, तेवढ्यासाठी ह्यांना सिनेमा दाखवायचा? सिनेमा नाही, ड्रामा, मेलो ड्रामा। हा,
प्रॉब्लेम आहे अप्पा तर जरा काय काय झालं हो मला राव काय झालं धडपडले का हो पायात कळ गेली आणि धडपड तरी मी तुम्हाला सांगत असते की जरा काळजी घ्या पण नाही मित्राचा फोन आला की लगेच जातात रे अगं बाता लागलेलं असतं सुरू मला बोलणार आहेस का तू अहो काळजी न बोलते ना मी आता या वयात तुम्हाला काही झालं तर किती महागात पडेल आपल्याला प्लीज काळजी घ्या असं नका करू तुम्ही मला सांगायचं ना मी सोडलं असतं ना तुम्हाला अरे आता इथले इथे सोडायला कुठं सांगणार तुला अहो असं काय करताय तुम्हाला आठवतंय का आम्ही दोघं लहान असताना आम्हा दोघांना तुम्ही असे खांद्यावर बसवून 2 किलोमीटर चालत शाळेत सोडायचं 2 किलोमीटर 2 किलोमीटर चालत हो सुभानराव हो अप्पा आम्हाला घडवण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतलेत आयुष्यभर त्याची परतफेड आम्ही कधीच करू शकणार नाही अप्पा अरे ठीक आहे बाप म्हटलं की मुलांसाठी कष्ट घेणं हे आलंच नाही का अरे प्रत्येक बाप आता या सुभानच्या बापाला सुद्धा त्याच्यासाठी कष्ट घेतले असतील असं हो पण वयस्कर झाल्यानंतर ते असे धडपडले नसतील त्यांनी मुलांचं ऐकलं असेल हे आमचं मात्र ते ह्यांच्यापेक्षा डेंजर होत आता एका ठिकाणी बसल ते शपथ आपण अशी जरा मान वळवली की म्हातारा लगेच शेतात पळून जाईल जाम उचापती उचापती सुभान आपल्या वडिलांविषयी असं कोणी बोलतं का दुसरं काय बोलणार आपण त्यांच्या ह्या उचापती स्वभावामुळे तर गेलं ते रंबेकड अहो म्हणजे स्वर्गात हो अहो काय नाही फक्त काय झालं लाईट आल्याचं निमित्त झालं 2 दिवसापासून गावात लाईट नव्हती आणि रात्री 12 ठोक्याला एकदम लाईट आली तसं म्हातारं तरा तरा उठलं आणि लगेच शेताकडे पळालं मला म्हटलं माझी पिकं ताणलेली असतील मला पाणी द्यायला पाहिजे मी गाडी काढेपर्यंत लगेच अंधारात निघून गेलं आणि पडलं विहिरी अहो बाई मग काय बाहेर काढेपर्यंत वैकुंठाचे विमानात बसले होते गेल्यावर अरे आपल्या वडिलांविषयी असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही रे काय करताय काय करतोय अरे बघतोय की गेलेल्या माणसांची आठवण येऊन तुला रडू येत नाही निदान मारून तरी रडू येत आहे का की तुला कॉन्जिनेटल इनसेन्सिटिव्हिटी टू पेन झालाय हे काय असतंय आजार असतो एक आजार करोडोंमध्ये एका माणसाला तो होतो ज्याच्यामध्ये कितीही मारला ना तरी वेदना होत नाही त्या माणसाला पण मला वेदना होत आहेत की अरे मग तू रडत का नाही आहेस हा पण काय चाललंय रडत का नाही म्हणून आणि पुरुष माणसाने रडायचं नसतं आणि हा असं मारून रडवणं म्हणजे चिटिंग आहे चिटिंग चिटिंग रडत नाही म्हणजे काय काय माणूस आहे हा खरंच आलं मग तरी मी म्हणत होते की नाही ही असली दगड माणसं असतात ना त्यांना आठवणी सांगून सिनेमे दाखवून काही रडवता येत नाही त्यांना ना माया लावावी लागते माया दादा कसा झालाय गाजराचा हलवा एक नंबर एकच नंबर कसे ना हा गाजराचा हलवा खाऊन ना मला माझ्या म्हातारीची आठवण आली डोळे भरून आले अरे डोळ्यात पाणी आलं असेल तर असं आवरू नये रे वाहू द्याव ओ पण ते डोळ्यातलं पाणी वाहून द्यायला माझी म्हातारी अजून वर कुठे गेली हा फक्त आता हलवा बनवत नाही वय झालंय ना हा थरथरत नाही पण तुम्ही डोळे भरून आले असं म्हणालात ना दुःखात काय सगळ्यांनाच येतं रडायला पण डोळ्यात असे आनंदाश्रू येण्याचे क्षण फार कमी असतात आयुष्यात म्हणून आलं ना रडू तर मनसोक्त भरभरून रडून घ्या
अहो ताई, ती बोलायची पद्धत असते ना, म्हणून मी बोललो की डोळे भरून आले म्हणून. माझे काय डोळे बिळे भरून नाही. अरे म्हणजे असं कसं, कधीतरी तुला आनंद हा झाला असेलच ना, जसं की तुझी मुलगी पहिल्यांदा पास झाली. हा हा, त्यात काय भरून यायचं, ती पास होणारच होती. नाही झाली तर फटकेच देईन, चांगलंच ठेवलं होतं. तिच्या आईने, तिच्या आईने जाम घाबरते आईला. मी पण जे काम माया लावून प्रोत्साहन देऊन करायचं असतं ते असं धाक दाखवून करू नये रे. नाही मी पण सांगतो माझ्या बायकोला, पोरीवर अशी ओरडत जाऊ नको म्हणून. पण ती माझ्यावरच ओरडते, मलाच डोळे वाटरते. मग मी पण डोळे वाटरतो, मी पण बडबड करतो. ती ओरडते, मी पण ओरडतो. आणि एका वेळेस ती एकदम रडायला लागते. तिचं रडणं बघून आम्ही दोघ, मी आणि माझी पोरगी, हसायला लागतो. अरे कुणाच्या रडण्यावर असं हसू नये रे. भाई तेच बरे, कसं आमचं हसणं बघून ना ती पण हसून देते. नाही तू मनात राग धरून ना भांडी अशी आपट आपट आपटते. आता ते त्याला पुढचे पडण्यापेक्षा बरं आहे हसायचं. काय झालं, मी असं का बघते माझ्याकडे. नाही नाही काही नाही. माझ्या लक्षात आलं तुम्ही काय विचार करताय ते. आपण याला इमोशनल करून रडवण्याचा प्रयत्न करतोय, हा राक्षसासारखा हसतोय, है की नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही मला गाजराचा हलवा खायला घाला, दाई तुम्ही मला बासुंदी खायला घाला, मी काय रडायचो नाही. गेली एक किलो गाजर वाया. आज ना माझा कुकिंग मधला इंटरेस्टच गेला. काय सुभानराव दादांना इमोशनल करण्यासाठी म्हणून तो गाजराचा हलवा केला, काही उपयोग झाला नाही. म्हटलं थोडेसे खुश होतील, इमोशनल होतील, आनंदाच्या भरात त्यांच्या डोळ्यात पाणी येईल, रडतील. कसलं काय, रडलेच नाही. तेच ना आया विचित्र. पण तो विचित्र नाहीये, त्याच्यावर समाजाने जो एक समज लादलाय ना तो विचित्र आहे. म्हणे पुरुषांनी रडायचं नसतं. अरे असं कुठे असतं काय, पुरुषालाही वाईट वाटू शकतं, त्यालाही रडावं असं वाटतं. बर तुम्हाला कोणी मनाई केली आहे का रडायला? अरे तसं नाहीये सुभान, एकदा जरी रडला असता ना तर त्याला रडण्याचं महत्व कळलं असत. बरं चला आता झोपेची वेळ झाली, किती गप्पा मारत बसणं. चला चला उठा. येऊ का? अरे सुभानराव तुम्ही आत्ता यावेळी इथे. खांदा पाहिजे. काय झालं, कोणी गेलं का? नाही कोणाला पोहोचवायचं नाहीये. मग रडायला. रडायला? अरे पण तू तर रडत नाहीस ना. नाही मी नाहीच रडत, पण आज आज काय झालं? नाही म्हणजे असं वेगळं काय नाही झालं, पण आज जे झालं ते सगळ्याची एकत्रित आठवण करून देणार झालं. चला म्हणजे दिवसभर आम्ही जे काही प्रयत्न केले ते अगदीच काही वाया गेले असं नाही का? नाही तसं नाही, पण तुमच्या प्रयत्नांमुळे घरी जाताना आयुष्यात कधी कधी रडावं असं वाटलं ते आठवलं.
आणि त्यात खऱ्या मर्दानं रडायचं नसतं असं मनात आणून रडणं कधी कधी लपवलं ते पण आठवलं. पण घरी गेल्यावर जे काही घडलं ते काय घडलं सुभानराव दादा? ते मी घरी गेलो तर बायकापोरच जेवण खावण करून झोपले होते. पण माझी अंथरुणाला खेळलेली म्हातारी जागी होती. मी तिला म्हटलं काय गे म्हातारे झोपली नाही का अजून? ती म्हटली अरे कशी झोपणार, 4 वर्षातून एकदा वाढदिवस येतो माझ्या पोराचा. त्याच तोंड गोड केल्याशिवाय कशी झोपीन. सुभानराव आज तुझा वाढदिवस आहे, अरे सांगितलं का नाहीस? हा 29 फेब्रुवारी 4 वर्षात न एकदा येतो तुम्हाला माझ्या पण लक्षात नाही. माझ्या म्हातारीच्या लक्षात होत, नुसतं लक्षात नव्हतं तर तिने तिच्या ताटातल्या चपातीचा चुरा करून त्याच्यात साखर तूप घालून लाडू करून ठेवला होता माझ्यासाठी. मी गेलो तर मला भरवलं आणि म्हणली हॅपी बर्थडे. म्हातारीला आता खरं तर तिचं नाव पण आठवत नाही, पण माझा वाढदिवस तिच्या लक्षात आहे. एका क्षणात तिनं माझ्यासाठी केलेले सगळे कष्ट मला आठवून दिले. थरथरत हात पाठीवरनं फिरला, खूप रडायला येत पण मी रडलो नाही. आपल्या आईनं आपल्यासाठी खूप काही केलं पण आपण तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. ती नेहमी म्हणायचे शीख मोठा साहेब हो, हे पण नाही जमलं. तिचे सगळे कष्ट वाया गेले, तिची माया नाही कमी झाली. आपण कधीच रडत नाही पण तिचा थरथरत हात पाठीवरनं फिरला, खूप रडू येत. आणि आजवर असं बऱ्याच वेळा झालंय, पण मीच माझ्या अवतीभोवती पुरुषानं रडायचं नसतं या अहंकाराच्या भिंती उभ्या करून ठेवल्या आणि त्याच भिंती मला रडू देत नाहीत. पण मला आज असं घर भेटलं की ज्या घरामध्ये पुरुषाच्या रडण्याचं वावडं नाही. स्त्री काय पुरुष काय सगळ्यांच्याच भावनांचा मान राखला जातो. म्हटलं आता असे खांदेकरी आहेत, उद्या असतील नसतील रडून घेऊ. मी रडू का? सॉरी, तुम्ही एवढा गाजराचा हलवा करून मला खायला दिला पण मी रडलो नाही. पण माझ्या म्हातारीने मला चपातीच्या चुऱ्याचा लाडू दिला आणि अरे वेडा आहेस का? मन मोकळं करण्यासाठी मायेचा स्पर्श पुरतो हे कळतं आम्हाला. फक्त खोट्या नाट्या अहंकारासाठी तो मायेचा स्पर्श नाकारण्यापेक्षा
त्याला आपलंसं करता यायला हवं. अरे सगळ्यांच्याच वाट्याला तो मिळेल असं नाही. खरंय दादा, कित्येक पुरुष रडण्याची लाज वाटून आपलं दुःख मनातल्या मनात दाबून टाकतात. डोळ्यात पाण्याचा एक थेंब येऊ देत नाही, पण त्यांना हे कळत नाही की रडणं म्हणजे कमकुवत असणं असं नसतं. अगदी बरोबर सुभानराव अडे, रडणं म्हणजे रीत होणं असतं. माणसाने मग तू पुरुष असो नाही तर स्त्री असो, मन मोकळेपणानं रडायला हवं. त्यांनी ना मनातल्या दुःखाचा निचरा होतो आणि भविष्यातली दुःख पचवायची ताकद मिळते. एकदम बरोबर बोलले तुम्ही मकर दादा. माझा बाप गेला तेव्हा मी रडायला पाहिजे होतो. मला खूप रडायला येत होत पण मी रडलो नाही. मी नाही रडलो. नाही रे, तिंग रडत नाही, मोकळा होतो. आणि एक लक्षात ठेव, रडणं म्हणजे काही विकनेस नाही, मोकळं होण्याचा व्यायाम असतो तो. प्रत्येक पुरुषाने ना असं मध्ये मध्ये मोकळं व्हायला पाहिजे. म्हणजे माणसाचं मन असं तंदुरुस्त राहत. आता ना खूप वर्षाचा व्यायाम पेंडिंग आहे. मला रडू दे, रडू नको सुभानका, रडू नको. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल.